नव्यान गाणे गातो धक्का चावडीला देतो गा माझे माई धक्का चावडीला देतो गा माझे माई धक्का चावडीला देतो गा माझे माई बया इकता इकता यांनी इकला गत येस अन पालटला भेस कुठ सोदावी मी यस ग माझे माई कुठ सोदावी मी सग माझे माई कुठ सोदावी मी यस ग माझे माई शेवटची ओळी म्हणतो सुभेदाराचा सुनचा अन काळ शिवाचा होता भाई छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांसाठी काम केलेलं आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. माझं एक नाटक शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर हे सध्या सगळीकडे चाललेलं आहे. त्याच्यावर अनेक लोकांनी बंदी आणण्याचाही प्रयत्न केलेला आहे, परंतु आपल्या महाराष्ट्रातले सगळे जे प्रेक्षक आहेत ते इतके सुजाण आहेत की त्यांनी सांगितलं आम्ही काय बघायचं आणि काय नाही बघायचं तुम्ही आम्हाला शिकवू नका. तर अशा या छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करताना मला जे छत्रपती उमगले ते हे होते सुभेदाराच्या सुनचा अन काळ शिवाचा होता भाई शिवाचा होता भाई आणि आज नाक्या नाक्याव उभ भाई ग माझे माई नाक्या नाक्याव उभ भाई ग माझे माई नाक्या नाक्याव उभ भाई ग माझे माई. तर भाई लोकांच्या राज्य विधानसभेमध्ये येऊ नये, कुठंही आले दुसरी डाल चालेल, पण महाराष्ट्रामध्ये एक चांगलं राज्य यावं. छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि खास करून ज्यांनी 42 लढ्यामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली ते याच गावचे सुपुत्र भाई कोतवाल यांचा आदर्श असणारं राज्य या महाराष्ट्रानं उभं करावं. या महाराष्ट्राला मोठी परंपरा आहे संख्येची, तीच पुढे चालू ठेवावी. इकडे तिकडे डळमळू नका, विधानसभेमध्ये जरा व्यवस्थितपणे मतदान